नारा ये चंचल हवा मालक मजा आते ले मालक शुभे शुभे अगं तू टीव्हीतले नाचकामच बघत बस आणि तुझा नवरा तिथं भानू सोबत नाचकाम करू दे. अरे पोरगी आहे, काय झालं मध्येच ग? हा दिवसा डोळे स्वप्न बघतेस की काय? स्वप्नात तरी सोड ग त्या मोहिनीला. तुझं लक्ष नाही तुझ्या नवऱ्यावर म्हणून मला लक्ष ठेवावं लागतं. जरा शांतता मिळावी म्हणून इथे आले. त्यांची झाली कटकट सुरू. जातेच मी. जा जा जा, लक्ष ठेव जरा नवऱ्यावर. अरे हा त्या भानेला खाली पाठवून दे भांडी घासायची आहेत माझी. हा पाठवते. काय पोरगी आहे, कळतच नाही हिला, तर विश्वासच नाही. त्या भानेच्या विरुद्धांना आता हिला भक्कम पुरावा मला द्यावा लागणार. मलाच आता काहीतरी करावं लागणार. काय करायचं मी? नाही काहीतरी करावं लागणार. मालक काय करतोय तुम्ही? बटन लावतोय जरा. तुमच्यामुळे ना मी आळशी होणार आहे. तुम्ही आणि आळशी शक्यच नाही. मोहन, ए मोहन, ए मोहन्या, कुठे आहेस तू? अरे भानू तू पण आहे. काय काम होतं का रे? अरे हो, त्या आपल्या संदीपचा फोन आला होता का रे तुला? आपल्या वर्गातला संदीप? हा हो. नाही रे फोन आला, कदाचित त्याच्याकडे माझा नंबर नसावा. बरं एक संध्याकाळी आपण म्हणजे आपल्या शाळेतला ग्रुप सगळा आपण रियुनियन साठी भेटतो आहोत. हो हो. अरे वा, कोणी केला प्लॅन? मस्त आहे रे प्लॅन अगदी. मला हो, रियुनियन म्हणजे काय? अहो रियुनियन म्हणजे, हा मी सांगतो, म्हणजे ना आपले जुने मित्र बऱ्याच वर्षांनी भेटले किंवा एकत्र आले ना तर त्याला रियुनियन म्हणतात. किती छान. कित्येक वर्ष कोणाला भेटलेलोच नाही, कधी एकदा या सगळ्यांना भेटतोय असं होत आहे. का नाही भेटलं तुम्ही? अहो काय होत, शाळेत एकदा बाहेर पडलं ना की आपापले मार्ग वेगळे होतात ना. मग प्रत्येक जण नोकरी व्यवसायाच्या मागे लागतो, कोण कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जातात. अहो आमच्यातले कित्येक जण कुठे राहतात ते तर माहितच नाहीये. काही जण तर थेट परदेशात राहत आहेत. पण सगळे येणार आहेत ना, म्हणजे तो म्हाळसेकर, सावंत, आपटे सगळे येणार आहेत ना? हो हो, अरे सगळे येणार आहेत. वा वा, मालक तुम्ही सगळ्यांना आडनावानी का बोलवताय? अहो शाळेत सुरुवातीला ह्या आडनावानीच ओळख व्हायची सगळ्यांची, आणि मग त्याचीच सवय व्हायची आडनावानी हाक मारायची. अहो शाळेत काय धमालेची तुम्हाला सांगतो, शाळेतल्या खूप आठवणी येतो. आमच्या शाळेच्या बाजूला ना एक चिंचेचं झाड होत. अहो मधल्या सुट्टीत त्या चिंचा चोरून खायला काय मजा यायची तुम्हाला सांगतो. एकदा चिंचा काढण्यासाठी यांनी जमिनीत दगड मारला तर झाडावर चढलेला आमच्या दुसऱ्या मित्राला लागला. खूप आठवणी येतो, खूप आठवणी आहेत शाळेच्या. काय सांगताय, कधी एकदा या सगळ्यांना भेटतोय असं झालंय. अरे हो हो, त्याबद्दल आपण नंतर बोलू, पण संध्याकाळी आपण 4 वाजता जायचंय. आपण एकत्रच जाऊया. हो चालेल. अरे तुला सांगायचंच राहिलं, ड्रेस कोड पण ठरलाय, ब्लेझर आणि हॅट. ब्लेझर आणि हॅट म्हणजे सिनेमातले हिरो घालून फिरतात. नाही मला नाही जमणार. अरे का नाही जमणार? फार काय नाही रे, ब्लेझर आणि हॅट वगैरे घालायचं बस. अरे गंमत रे. संध्याकाळी तयार राहा. बर येतो. चालेल चालेल. ब्लेझर आणि मालक काय करताय तुम्ही? कोट शोधतोय, लग्नात घातला होता एकदा. सासूबाईंचा आग्रह होता जावयानी कोट घातलेला असला पाहिजे म्हणून लग्नाच्या वेळी घेतला होता. त्यानंतर आजपर्यंत नाही घातला. थांबा मी शोधते. बाजू खाली ये.
जेना बिना आताच बोलवायचं होतं मला. अहो जा ना, शोभाचं काहीतरी काम असेल तुमच्याकडे, जा जा. मालक, मी तुमच्यासाठी इथे आली. अहो बरोबर आहे, पण तिचं काहीतरी काम असेल, बघा मी शोधतो ना. जाऊन या, जाऊन या. जा, माझ्या आवडीची भाजी करतात आमचे हे. कुठली भाजी? हिरव्या वाटाण्याची, मला खूप आवडते. अरे वा, मला पण मोहन भाऊजींची हातची भाजी खूप आवडते. झाली की थोडी पाठवून द्याल? हा, म्हणजे अजून झाली नाहीये. नाही झाली की थोडी? हात मारली. हा, ते आई बोलवते तुला, जा भांडी घासायची. हा, थोड्या वेळाने जाते. नाही नाही, नको नको, आत्ताच जा. ती नंतर माझ्याकडे कटकट करते. जा ना. कटकट ना, मालकानं मदत बी करू देत नाही मला. आले, मी नंतर बोल. हो कुठे ठेवलं आठवत नाही. मोन्या, काय शोधतोयस? कोट कोट, माझ्या लग्नातला कोट शोधतोय. का परत लग्न करतोयस? लग्न नाही करणार. आज आमच्या वर्गातले सगळे लोक भेटणार आहेत. भाई, माझे सगळे जुने मित्र वर्गातले, म्हणजे माळसेकर, नाणे, संदीप, सगळे भेटणार आहेत. आमच्या वर्गाचं रियुनियन आहे. किती वर्षाने भेटणार आहे, त्यांना किती मजा येईल ना. ड्रेस कोड पण ठरवलाय, म्हणजे कोट आणि टोपी, हॅट हॅट घालून जायचंय, म्हणून तो कोट शोधत होतो. तो तो दिला मी भांडीवालीला. दिला? चांगला होता, सांगायचंच तरी ना देण्याच्या आधी. त्यात काय सांगायचं? तुझ्या त्या कोटाचे दोन दोन चमचे मिळाले, माहितीये का तुला? अजूनही काही असतील ना कपडे जे तू घालत नाहीयेस, ते काढून ठेव, भरपूर भांडी मिळतात, माहितीये का? अजून भाजी नाही केलीस तू? नाही. मला ती भाजी खायची आहे, सांगून ठेवते. कर ती कर, आणि मग काय काय शोधायचं ते शोध, कळलं? करतो आता, करतो. हा मावशी, बोलवलं तुम्ही. तुला सारखं बोलवायचं काय कामाला म्हणून? तुझं तुला कळत नाही काम करायचं. मालकांना बाहेर जायचंय, मी त्यांची मदत करत होते. थांबा, मी जाऊन येते. काय गरज नाही, त्याची तो करेल काम. अहो, त्यांचं अचानक बाहेर जायचं ठरल्यामुळे त्यांची गडबड झाली. थांबा जरा. त्याची गडबड 12 महिने असते. हा, आणि इतकी कामं कोण करणार ग? मी जरा जाऊन येते, लगेच जाऊ. थांबा. भाले भाले, मालक की तुम्ही काय करताय? तुम्हाला जायचं नाहीये का? नाही, मी नाही जात. का? मग असे तुम्ही लई खुश होता, तुम्ही मित्रांना भेटणार होता म्हणून. आता काय झालं तुम्हाला? अहो, तिकडे सगळे ते कोट टाय वगैरे घालून येणार आहेत ना. हा, मग तुमचं लग्नाचं कोट आहे ना, तो घाला की? तो शोभाने भांडीवाल्याला देऊन टाकला. असं कसं तुम्हाला न विचारता भांडीवाल्याला देऊन टाकला? जाऊ दे ना, आता देऊन टाकला, तो परत येणार आहे का? आणि बाकी सगळे तिकडे कोट आणि हॅट घालून येणार, आणि मी असं नुसतंच जाणार. मग त्यांना पण ऑकवर्ड होईल, मला पण ऑकवर्ड होईल, त्यापेक्षा नाहीच जात. मालक, तुमचे मित्र आहेत, ते तुम्हाला समजून घेतील. कपड्यांपेक्षा तुमचं भेटणं जास्त महत्वाचं आहे. नाही, समजून घेतील, पण मलाच विचित्र वाटतंय. मी सांगेन ना समीरला काहीतरी. शिवाय शोभासाठी भाजी पण करायची. ते समजा मी बघीन, त्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जायचं म्हणजे जायचं, तुम्ही तयारी करा. ऐका, अरे सासूबाई, तुम्ही नाही म्हटलं सगळी भांडी तिथंच टाकलीस हा, आणि गडबडीने वरती आलीस. म्हटलं काय एवढं तुझं महत्वाचं काम आहे, ते तरी बघूया. येते 5 मिनिट. काय नाही, आधी चल ती भांडी घासून घे. असं भांड्याचं ठिकाण आवडत नाही मला. अहो येते ना मी. ऐका ना, ऐका ना, आधी सासूबाईंच्या घरचं काम करून या, मग ऐका ना प्लीज. रागत गेली, खाली पाठवलं ना, नागपूर उडतच गेली अगदी. अहो तसं नाही सासू, उगा बस. सासूतपणाचा अहो माझ्या समोर नाही आणायचा. ठीक आहे, नाटक करायचे ना ते बायको समोर कर, माझ्या समोर नको. हे तुझे धंदे ना, नाही सगळ्यांसमोर एक दिवस आणले ना, नाव नाही लावणार लिलावती. गप. शोभेला पण कुठं तर गायक ही सांगितलं गायक करण्याचं. कोणी शोभे, ए शोभे,
शोभे, ए शोभाला बघितलंस कुठे? नाही. मग इथं काय करते? जा आज जा. त्या पुढीला ना संसाराची काळजीच नाही. किती वेळा सांगितलं त्या दोघांना एकटं सोडू नकोस, तेवढं त्यांना चान्स मिळतो. पण हे ऐकेल तर शपथ. तर कुठं शोधायची हिला? शोभे, ए शोभे, शोभे, ए कुठे चालली? हा, तर भांडी घासायला सांगितली होती ना मी? भांडी घासून चालली तेवढ्या लवकर. हा, शेंड्या लावू नकोस हा मला. सकाळपासूनच्या भांड्याचा ढिगार आहे तो असा कसा होईल गा? आम चुकार मेली. विश्वास बसत नसेल ना तर स्वतः जाऊन बघा. आधी बघा मग बोला. उगीच किरकिर करताय. किरकिर म्हणते? ए थांब हा, माझी भांडी झाली नाही तर बघ मी तुला. एवढं ढिगार कसं कसं आला? दार बंद. काय चालू यांचं? झालं तरी तुम्ही जायचं म्हणजे जायचं. अहो पण मी असा कसा जाऊ? मला नाही बरं वाटत. उदय तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना. तुम्हाला काय हवंय त्यासाठी? काय हवं आणि कोठ हवाय ना? थांबा. मला काय ऐकू पण येईना. कान तपासावे लग्नात परत एकदा. हे बघा, यातलं कुठलं आवडतं सांगा मला. अहो पोट नाहीये ना. काय टाईचा काय उपयोग आहे? एक मिनिट. हे बघा, आता हा कोणाचा कोट आणला? मला दुसऱ्या कोणाचा तरी कोट घालून नाही जायचंय पार्टीला. मला तुमचं काय बी ऐकायचं नाही. माझं गपगुमान ऐका तुम्ही. आणि तुम्ही जायचं म्हणजे जायचं. हा हट्टा आहे माझा. जास्त पुरवतो का काय? हा तुम्ही नेमकं काय चाललंय म्हणायचं? मालक, तुमचं रियुनियन झालं ना की आपण हे कपडे परत करूया. तुम्ही आता तयारी करा. एक प्रॉब्लेम आहे. काय? मला टाय नाही बांधताय. राहुल साहेबांना येतो ना. हो पण तो एवढ्यात कुठे येणार ना घरी? हा मग त्यांना घेऊन येतो ना. म्या नको, तो कामात असे लागत. कशाला त्यांना घेऊन येत आहे? मग आता हो तेच काय करायचं. आपण प्रयत्न करू. नको, खूप जरा हा तुमचा. ऐकूच येत ना ही शोभा. पण ना अशा वेळी नेमकी गायब होते. त्यामुळे हाताला काय लागत तस नाही. अरे मला सांगायचं ना, मी पण आली असते. डोक्यात नाही का आलो शोभे. शोभे, शोभे, काय काय बोलते? काय झालंय लगे? काय चाललंय तुझं? शिक्षिक कशाला करते? अगं माझं सोड, तुझ्या नवऱ्याचं काय चाललंय ते बघ. आज पुरावाच देते तुला. ये 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 लवकर ये. ये ये बघ बघ काय चाललंय दोघांचा तमाशा. भानू काय करते? या मालकांना काय बांधते? असा ए शोभे, दात काय करतेस? बघतेस ना त्यांचं काय चाललंय ते? भानू टाय बांधतेस का गळ्याला फास लावते? हा असा कोणी टाय बांधत का? तुला येतो का टाय बांधता? वय
मी राहू साहेबांना ना टाय बांधताना एकदा बघितलं होत. काय कुठून आणलंस? नाही मालकाने नाही आणलं, मी ना ते इस्त्रीवाल्याकडनं आजच्या दिवसासाठी आणलं. ते मालकांना रियुनियनला जायचंय ना. भाजी केलीस? नाही नाही. तुला सांगितलं होतं ना भाजी केल्याशिवाय कुठे जायचं नाही म्हणून. ताई मी भाजी करते ना. नाही नको नको, त्याला दुपारपासून सांगते मी भाजी कर भाजी कर. आतापर्यंत झाली असती, मला त्याच्याच हातची भाजी खायची. मोन्या भाजी कर आणि मग जा कुठे जायचं तिकडे, कळलं? बर चल. ग चल काय चल, तुला कळत कस नाही? हा त्यांचं जे काय चाललेलं असतं ते बघितलंस ना तू? मग हा बघितलं. मग चल. अग अग शोभे, अग शोभे हे घ्या. मी बनवतो भाजी, शोभाला माझ्या आजची भाजी खूप आवडते. मालक पण तुम्हाला तुमच्या मित्रांना भेटायला जायचंय ना. हो पण आता 3:30 वाजलेत ऑलरेडी, भाजी करेपर्यंत अजून अर्धा तास, म्हणजे 4 वाजतील. तसंही रियुनियनला जायला उशीरच होईल, मग जाऊ दे नाही जात. आणि रियुनियन पेक्षा शोभाचा आनंद जास्त महत्वाचा आहे. मी भाजी करतो तुझ्यासाठी. उशीर झाला आता. उशीर कुठे झालाय ते बघा. 2 मिनिटात भाजी बनवली मी. मला वाटलं अर्धा तास झाला मी भाजी बनवतोय. तुम्ही ऐकणार नाही ना? नाही. मालक तयार व्हा, हे घ्या. ये ये बघ, भांडी ना सगळी तशीच आहेत माझी, बघ ती. बाबा पडलीस ना तोंडावर? हा काय त्या भांडूच्या मागे असतेस ग तू? कुठला जन्म तो सूड उगवतेस? सगळे इतक्या लवकर थोडी सगळी भांडी घासून कशी झाली आणि लावून पण झाली? काय तर गडबड आहे नक्कीच. कस शक्य आहे एवढं लवकर? मी आले था, मी आलेच. काय वयात ही बाई वर खाली करून दमत कशी नाही? हा मालक आता हे बरोबर आहे, आता समोसा बी बरोबर आलाय. हो बरोबर झालाय एकदम. हा मस्त. छान चाललंय, छान चाललंय. एक दिवस तुमची नाटक सगळ्या समोर आणते की नाही बघाच तुम्ही. पण सासूबाई. मालक तुम्ही वेळ वाया घालू नका, तुम्ही जा, मी बघते काय करायचं, मी बोलते त्यांची. तुम्ही जा. मी येतो सासूबाई, मी मला जायचंय. अरे 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 काय पळ काढायला लागलाय? हा कशाला वाजवतीयस? हा एक दिवस नाही तुझी झिंड काढली ना, लिलावती नाव नाही लावणार मी. हा बघ कस रंगे हात पकडते की नाही तुम्हाला. एक दिवस पकडा ना, पकडा. मालक